मला जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेन कि आता जे काही ओबीसी आणि मराठा हा एक वाद नव्याने या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं उभा राहायला लागलेला गावगाड्यातला मग ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल किंवा अठरा पगड जातीचे लोक असतील ही गावगाड्यामध्ये एकमेकाला सहकार्य करत गुन्हा गोविंदानं आज राहताना आपल्या आपण पाहता आलेला आहे परंतु अलीकडं राजकारणाची दुखानं चालवायसाठी काही लोक आप आपल्या जाती काकला मारतात आणि पळत सुटलेले आहेत कारण गावात भांडण नाही भांडण नेत्यांच्या मध्ये आहे आणि म्हणून प्रत्येक जण माझी जात माझ्या मागणं आहे हे दाखवण्याचा एक आटोकाट प्रयत्न करत आहे एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का ते मिळालं पाहिजे कारण मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आहे शेती तुकड्याची झाली शेती परवडत नाही म्हणून तिची लेकरं बाहेर पडली आणि मग लेकरांच्या लक्षात आलं कमी मार्कवालं पुढं जाते जादा असून आपण मागे राहतोया हा त्याचा खऱ्या अर्थानं आक्रोश आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण देत असताना जे वेगवेगळे पर्याय सरकारनं तपासले त्याच्यामध्ये कुणबी दाखले असणाऱ्यांना कुणबी दे सर्टिफिकेट देण्याचं काम युद्ध पातळीवरती राज्यामध्ये सुरू झालं आता विदर्भातला मराठा हा बहुतांशी कुणबी आहे मग त्यामुळं त्याला कुणी विरोध केला नाही खानदेश मधला मराठा बहुतांशी कुणबी आहे त्याला कुणी विरोध केला नाही कोकणामधला बराच मराठा कुणबी आहे त्याला विरोध केला मग आता काही दाखल निघत असतील कुणबी सर्टिफिकेट मिळत असतील त्याला नेत्यांनी विरोध करणं हे योग्य नाही याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहेत कारण तिची संख्या बघितली तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि फार अल्प का काही जिल्ह्यामध्ये अं त्याचं प्रमाण आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल पण एक गोष्ट मी जबाबदारीनं बोलतो की महाराष्ट्रामध्ये सत्तर वर्ष राज्य कुणी केलं मराठ्यांनी केलं मग त्याच्यामधला शिहाचा वाटा कुणाचा होता तो आदरणीय शरद पवार साहेबांचा होता त्याच्यानंतर मग अशोक चव्हाण साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील अरे किती मोठी नावं आहेत बॅरिस्टर बा, बाबासाहेब भोसले असतील अरे आम्ही मराठीच होतो ना सत्यवर्ती मग सत्तर वर्षामध्ये या मराठा समाजाला यांनी का न्याय दिला नाही आणि मला एक प्रश्न आपल्या माध्यमातून दोन एका कुटुंबालाच विचारायचा आहे तो विचारायचा आहे पवार साहेबांच्या कुटुंबाला अगदी रोहित पवारांच्या पासून की मनोज जरांगेच्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे तसा रोहित क्रांती संघटनेचा पाठिंबा आहे तसा तो राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे मग मी पवार साहेबांना रोहित पवारांना विचारतो की मनोज जरांग्याची मागणी आहे सर सकट कुणबी दाखले द्या आणि सगळ्यांना ओबीसी मध्ये समावेश करा पवार साहेबांचा सर सकट कुणबी दाखल्याला आणि ओबीसी मध्ये समावेश करायला रोहित पवारांचा ते रोहित पवार म्हणजे फार अलीकडचे महान विद्वान आहेत रोहित पवार साहेब सरसकट कुणबी दाखल्याला आणि सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश करायला तुमचा पाठिंबा आहे का हे फक्त एकदा महाराष्ट्राला आता कळणं अत्यंत गरज आहे काडी लावायची पळत सुटायचं हा धंदा आता बंद करा महाराष्ट्र पेटवू नका तर महाराष्ट्र उभा करा गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे आणि म्हणून मी जबाबदारीनं सांगतो की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खऱ्या अर्थानं न्याय कुणी दिला असेल तर तो देवेंद्र फडणवीस या माणसानं न्याय दिला मराठा आरक्षण ओबीसीला धक्का न लावता दिलं ते टिकवलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्यावर स्टे येऊ शकला नाही हे आहे hey, ah, hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं